बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केला. सुरेश नारायण देठे हे 22 फेब्रुवारीपासून घर बंद करून पुण्याला दवाखान्यात मुलाकडे गेले असता अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेऊन घरफोडीचा प्रयत्न केला आहे. सुरेश देठे 13 तारखेला घरी आल्यावर अज्ञात चोरट्याने घराच्या समोरील दरवाजा आणि आजूबाजूची खिडकी तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र घराचा दरवाजा खिडकी मजबूत असल्याने अज्ञात चोरट्याचा प्रयत्न असफल झाला आहे. मात्र घरफोडीचा प्रयत्न केला या कारणाने बोदवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचा शोध सुरू आहे. लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, बोदवड, जिल्हा जळगाव. मी सुरेश देठे, राहणार लोणवाडी तालुका बोदवड. आम्ही 22 जानेवारी रोजी लोणवाडी पुण्याकरता गेलो होतो डोळ्याच्या ऑपरेशन करता. तिथून आम्ही आता बुधवारी आलो या बुधवारी बुधवार मार्च. तर आम्हाला असं असं दिसलं की आमच्या घराची वरची खिडकी काढलेली आहे, दुसऱ्या खिडकीचे स्क्रू काढलेले आहे, मेन दरवाज्याचा एक स्क्रू बाहेर काढलेला आहे. तर चोरानं चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. आतापर्यंत त्याचं कोणतंही आमचं नुकसान झालेलं नाही. सदर बाबतची आम्ही पोलीस स्टेशनला कल्पना दिलेली आहे. लोकनायक न्यूज